ती शाळा नीट करणं. आता इथं आम्ही खुशालुद्दीन शेख सरांचे हे वर्ग पाहायला आलो. त्यांनी स्वतःच्या खिशातले 4 लाख रुपये खर्च केले. म्हणजे आम्हाला 2 प्रश्नांचं उत्तर मिळालं. आम्ही मी शिक्षणाधिकारी म्हणून जेव्हा सर प्रश्न विचारतो प्रत्येक वर्गामध्ये जाऊन की मुलांना त्रिकोण चौकोनाचं क्षेत्रफळ येतं, परंतु वर्गातल्या कुठल्या विद्यार्थ्याला फळ्याचं क्षेत्रफळ, पक्षीचं क्षेत्रफळ काढता येईल, तर ते खरं शिक्षण. तर मला मोहोळ तालुक्यामध्ये एका मुलीने त्याचं उत्तर दिलं. आणि दुसरा प्रश्न मी विचारायचं की शिक्षकाचं भांडवल काय आहे. दुसरं उत्तर मला दुसऱ्या प्रश्नाचं माझं उत्तर खुशालुद्दीन शेख सरांनी मला दिलं की शिक्षक एक शिक्षक स्वतःकडचे 4 लाख रुपये खर्च करून हे सगळं करू शकतो. सर म्हणजे सगळ्यांना तेवढे पैसे खर्च करणं शक्य होणार नाही, परंतु बेसिक आपलं आरटीचं कलम 24 हे सांगतं की शिक्षकाने प्रोफेशनल डेव्हलपमेंट करायला पाहिजे, म्हणजे स्वतःचं ज्ञान वाढवायला पाहिजे, स्वतःचे काहीतरी इनपुट द्यायला पाहिजे. त्या दृष्टीने हे एक आदर्श शिक्षक आहेत. आणि हे उत्तर आम्हाला इथे मिळालं, शिक्षकाला पण आपलं भांडवल तयार करता येतं. खुशालुद्दीन शेख सरांचं पुढचं 15 लाखाचं नियोजन आहे स्वतःच्या खर्चातून करायचं काय. तर इथं या शाळेत वर्गाच्या भिंतीवरती वेगवेगळे स्क्रीन लावायचे आणि गुगल गोच्या माध्यमातून सगळ्या विद्यार्थ्याला जगात कुठं काय चाललंय त्याच्या इच्छेप्रमाणे बघता यावं. ते खरंच आमच्या दृष्टीनं सीओ सरांच्या दृष्टीनं आम्ही चांगल्या जिल्ह्याचे साहेब सीओ आहेत, आम्ही चांगल्या जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी आहेत, आमच्या जिल्ह्यात एवढे चांगले शिक्षक आहेत, परंतु अशी जमात वाढायला पाहिजे अशी पण आमची इच्छा आहे. तर जिल्हा म्हणून आम्हाला अभिमान बाळगता येईल, एका शिक्षकाच्या आधारे आम्हाला हे करता येणार नाही. आम्ही खूप म्हणजे रस्ता होता शिवसर मला फोन केला होता किती दूर आहे आपण, 5 सांगलीपर्यंत आलो. पण असे ठिकाणी एवढ्या दूर येऊन हे खुशालुद्दीन शेख आमचे सुरुवातीला 8 दिवस नाराज होते या शाळेवर, त्यांची तुमच्यासाठी बंदी झाली म्हणून. आणि 8 दिवसानंतर ते रुटीनला आले आणि त्यांना वाटलं की पिल्लूची शाळा त्यांनी चांगली केली ना, आता ही शाळा खूप वस्तीवरची शाळा आहे. मी सर्वांच्या वतीनं शेख सरांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. मुद्दा माझं या ठिकाणी आता माशाळे सर म्हणले की शिक्षक हे सगळे सर फाउंडेशनचे जरी असले तरी जिल्हा परिषदचे आहेत ते मला माहीत जरी असलं तरी मी मुद्दाम यासाठी बोलवलं की हे स्प्रेड झालं पाहिजे. जिल्हा परिषदचा म्हणजे फक्त ऑफिशियली उपक्रम होता कामा नये. विजिट दिली, रेकॉर्डला नोंद केली, शेरी पुस्तकात मार्क भरून लिहिलं आणि गेलं आणि सगळं जय हिंद जय महाराष्ट्र असं होता कामा नाही. ह्याला याच्यातून काही आपल्याला घेता येईल का म्हणून एक प्रतिनिधी स्वरूपामध्ये काही अधिकारी, काही शिक्षक, काही शिक्षिका, काही ऑफिसची मंडळी घेऊन आपण या ठिकाणी आलो. आणि इतकं दूर आहे मला माहिती नव्हतं, कारण माझा आता टाइम टेबल मिनिट टू मिनिट ठरलेला होता. मला राठोड साहेबांना विचार जवळ आणलं तर जवळ जवळची व्याख्या राठोड साहेबांची विनंती विचार, कारण माझा मला असं धारणा होती की 1.25 तास लागेल. म्हणजे मी 9:30 घर सोडलं, 9:15-10 पर्यंत तिथं पोहोचेल. पहिला 1 तास सगळं कार्यक्रम होईल, 11:30 ते 12:30 झूम होईल, 12:30 निघालं तर 2:30 पर्यंत घरी पोहोचेल, 1/2 तास लंच करून 3 मला मिटिंगला बसता येईल, हे माझं कॅल्क्युलेशन होईल. यायला 2:30 तास लागतात आणि त्याची आपण दखलतीनं घेणं हे म्हणजे फार करंटेपणाचं झालं असत. त्याच्यामुळं त्यांनी जे काही मेहनत केलेली आहे, त्यांनी जे काही सर्व तयार करताना जे जे काही त्यांनी भोगलेलं आहे त्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांकडून सलाम आहे. काही गोष्टी पडद्याआड पडद्यासमोर असतात, पण बऱ्याच गोष्टी पडद्याआड असतात. आणि कुठल्याही मोठ्या व्यक्तीचं चरित्र बघा, कुठलीही वास्तू बघा, कुठलीही ऐतिहासिक इमारत बघा, ते फक्त आपल्याला समोर दिसते, फक्त आपण तेवढंच पाहतो. पण ते बांधत असताना, ते तयार करत असताना, ते नियोजन करत असताना ती किती मेहनत त्याच्यासाठी लागलेली आहे हे आपल्याला कोणाला दिसत नाही. त्याच्यामुळे मी पडद्याआड दिसणारे वेगळे, पडद्याआड असणारे वेगळे असतात, पडद्यासमोर दिसणारे वेगळे असतात. आता जे सर सगळे सांगत होते ते ज्यांनी ज्यांनी त्यांना मदत केलेली आहे प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष असो, त्या सर्वांचं अलॉंग विथ त्यांच्या कुटुंबीय असेल, त्यांच्या फॅमिली असेल सगळ्यांचं मी, कारण हा चांगला प्रश्न सरांनी विचारला होता की
कुटुंब सगळ्याचं सारखंच असतं, कुटुंबाची मानसिकता सगळ्याची चांगलीच असते, सारखीच असते. आणि ती नाही का मागे व्हॉट्सअपवर मेसेज येतो, कोलंबसला जर बायको असतील तर त्यांनी त्याचा शोध लावू शकलो नाही, कारण ती 10 प्रश्न विचारले असते, कधी चालले, कुठं चालले, कुणासोबत चालले, का चालले, आणि मग ती नावच चालली नसते आणि त्यांनी काही शोध लावला नसतो. तसं हे एक नैसर्गिक गुणधर्म असतो. आणि घरचा हा तर त्या घरच्या माऊलीचा एक गुणधर्म असतो. म्हणजे 100 रुपयाची वस्तू 80 रुपयाला कशी मिळत, हे किती श्रीमंत असलं, इव्हन टाटा बिर्लाची बायको जरी मार्केटला गेली तर ती सुद्धा ते विचार करत असेल की कमीत कमी कशी मिळत. आणि तिथं मग एवढा पैसा खर्च करायला घरून नक्की विरोध झाला असेल, सपोर्ट झाला असेल, सरांनी कन्व्हिन्स केला असेल, काही अनेक गोष्टी असतात. पण असंच करावं असं काही नाही, अशा पद्धतीने केलं बऱ्याच राज्यातले काय देशातले सगळे शिक्षक काम करतात, सगळे शिक्षक शिकवतात, सगळे आपापल्या पद्धतीने काम करतात. मी नेहमी आपल्या अधिकाऱ्यांच्या जोडीच्या मीटिंग मध्ये असेल किंवा आमच्या अभियंत्याच्या मीटिंग मध्ये असेल सांगतो, सगळेच रेग्युलर काम करतात. तुम्ही जगा वेगळं काय तर काम करता किंवा जे काम करतात ते जगा वेगळं करतात. म्हणजे तुमचं आयडेंटिफिकेशन होईल, तुमच्या शाळेचं आयडेंटिफिकेशन होईल, तुमच्या तालुक्याचं. माझे पिढी होतं सगळे मला वैतागून गेले की हे काय तर जगा वेगळं करा, जगा वेगळं करा, म्हणून आम्हाला झोपू देत नाही सांगितलं. त्याचा उद्देश तो असतो की तुमचं काहीतरी वेगळंपण जर दिसायचं असेल, तुमचं काहीतरी जगा वेगळा कसा काय उमटायचा असेल, तर तुम्हाला काहीतरी वेगळी मेहनत करावं लागेल, वेगळा जास्तीचा त्रास तुम्हाला त्यासाठी सहन करावा लागणार. आणि माझं असं स्वतःच म्हणणं आहे की जास्त काम केल्यानं कोणी मेलाय असं माझ्या वाटण्यात अद्याप नाही. म्हणून मी आमच्या कित्येक झूम मिटिंग मध्ये व्हिडिओ साहेब तुम्ही ऐकता, मी हाच प्रश्न विचारतात की एक उदाहरण द्या मला की त्यांनी जास्तीचं काम केलंय म्हणून तो आजारी पडलाय, जास्तीचं काम केलंय म्हणून त्याचा मृत्यूमुखी झालाय. उलट जास्तीचं काम केलं तर शरीर तंदुरुस्त राहतं, त्या कामामध्ये गुंतून असल्यामुळे मनही तंदुरुस्त राहतं. विनाकारण इतरांची उणे दुने करायचं, गॉसिप करायचं, कोणाला नावं ठेवायचे, साड्या करणे, चुगल्या करणे, त्याच्यापेक्षा आपण आपापल्या कामामध्ये राहिलं तर किती चांगलं आहे. आणि आपण बराच वेळ असा खर्च करतो की काही संबंध नसतं. आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षानं काय केलं ह्याच्यावर आपण इथे गप्पा मारतो, पण आपण आपल्या शाळेसाठी काय करायचं ते आपण कधी गप्पा मारत नाही. किंवा कोण कोणासोबत गप्पा मारलं, कोण कोणासोबत चहा पिलं, कोण कुठल्या रंगाचा ड्रेस घातलाय, कोण कुठल्या रंगाची साडी घातली, ह्याच्यावर जेवढी चर्चा होती तेवढी चर्चा जर आपण आपल्या कामावर केली तर त्या कामामध्ये खूप प्रगती होईल. आणि मला वाटतं शेख सरांनी तेच केलेलं आहे की बाकी सगळ्या गोष्टी सोडून कामावर लक्ष, कामावर लक्ष, कामावर लक्ष, आणि त्याच्यातून एक चांगलं काहीतरी झालेलं आहे. ह्याचं नाव हे होत की नाही तर आम्ही तर आता आमच्यासारखे काय येतात काम करतात थोडं निघून जातात, परंतु काहीतरी काम करायचं म्हणलं म्हणजे ते असं वावा पाटणकरांचा एक शेर आहे, शब्द ही या पौरुषाचा बोललो नाही कधी. हे पौरुषत्व आहे काम करणं, म्हणजे महिलांना काम केलेलं असो तर पुरुषांना केलेलं असो, ते पाटणकरांच्या शेरात असं आहे की शब्द ही या पौरुषाचा बोललो नाही कधी, जगलो असा गुच्छात जसा जन्मलो नाही कधी. दीर्घायुष्याचे मर्म माझ्या कळण्यास सोपे नाही, दीर्घायुष्याचे मर्म माझ्या कळण्यास सोपे नाही, मृत्यूचे वाटले की याला हाते लावू नये. म्हणजे आपण इतकं अनेक तर राहून जातो की ते कुणालाही वाटतं हे काय काम असं नाही काय नाही, पण असं जन्म तो जग जातो की आपण जन्मलोच नाही. परंतु काही लोक असे असतात की त्याच्यात काय तर करू शकतो करून दाखवतात, आणि त्यांचं नाव अजरामर होते. अजरामर होण्यासाठी काही फार जागतिक पातळीवर, देश पातळीवर किंवा राज्य पातळीवर जायला पाहिजे असा काय लागणार नाही. आपण आपल्या वाडीवर, आपल्या वस्तीवर, आपल्या गल्लीमध्ये, आपल्या कोळीमध्ये सुद्धा आपण अजरामर होऊ शकतो जर आपण जगावर त्याचं काम नाही. आणि हे काम शेख सरांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि स्वतःचा पैसा खर्च करणं याच्यासाठी मी सुरुवातीला त्यांना म्हणालो, तुमची भावनेला माझा सलाम आहे. कारण आता मी इतक्या ठिकाणी काम केलं त्या प्रत्येक ठिकाणी, आणि मी इतरांना सुद्धा सांगत असतो, काही काही ऑफिसमध्ये राऊंड मारला की त्यांच्या टेबलवरचा जो टेबल क्लॉथ जो असतो तो ढाब्यावरच्या कपड्यापेक्षा सुद्धा घाण झालेला असतो, वास येत असतो, डब्बे पडले असतात, पण त्याच टेबल क्लॉथवर बसून काम करतात. ते कर्मचाऱ्याला विचारला तुम्ही टेबल क्लॉथ बदलायचा ना, तू साहेब ओईत आलं नाही, ऑफिस एक्सपेंडिचर तर पैसा झाला नाही. म्हणजे असे लोक मी बघितलेत की स्वतःच्या टेबलवरचा टेबल क्लॉथ घाण झाला असताना तो शासकीय पैसा कधी येईल आणि तो आल्यानंतर मी त्याच्यातून तो खर्च करेन. तेव्हा मी म्हणून तुझे 100 रुपये जर यासाठी खर्च केला तर तुझं काय बिघडलं. आणि मग मी बऱ्याच कार्यालयामध्ये संघटनेला पैसा खर्च करावा, अधिकारी कर्मचाऱ्याला तुम्हाला किती पगार मिळतोय एवढा, मग त्या पगारातून तुम्ही महिन्याला 1000 रुपये तर खर्च केले स्वतःच्या संस्थेसाठी. आणि मी हे स्वतः खर्च करून दाखवले म्हणून मी आग्रहांना आणि अधिकारवाणींना इतरांना बोलू शकत होतो. अनेक ठिकाणचे मी हाल दुरुस्त केले, अनेक ठिकाणी एसी बसवले, अनेक ठिकाणी फॅन बसवले, कित्येक सभागृहामधल्या खुर्च्या अशा होत्या
kita bosan aja lah sah, turun bosan lah kita, sering mood pikir mood. Kurcinya sudah tidak pesan pun berbeda. Jadi malah ada 15.000 pun pagar milih tuh. Tapi 15.000 itu 2.000-3.000 dermi maja, somsi seperti maja, kaya seperti maja, kaya lagi seperti kerskil. Terus malah kayak, kami pernah cerita, tidak pernah itu. Itu sudah lokasi manusia, yang kabel klub sudah berbeda, file berbeda. Jadi malah kita tekan jam kurcinya di lokan file berbeda, kapada berbeda lagi. Itu bas, itu tuh basta, itu dua tumpeng itu nakat sama lagi. Jadi seudah orang perlu korun dengan taksilah. Kita nanti lokalnya masuk kota. Jadi ini manusia, jangan apun berbeda lagi. Mana apalagi mana tuh apun bicara karena lagi. Ibu ngasih tanggle imarat itu bisa ter, tanggle syara bisa ter. Ani tuh ini nemu aja tuh malah muncul. Tuh ini, ekada engineer kamu nggak kela, ekada adikari kamu nggak kela. Terus lagi, terus lagi ekada sikshak, ani sikshak. Sekarang sih jualan manusia rekada kau nggak kelar, tapi akhi pilih berbalik. Ani seraya turutnya gua, ya, kita apa yang disebutnya? Jadi maja perisara ini lihat kan sih kiti nuksan hoda, kiti mulu maje, sekolah sekarang maji berada, dan kan sih terus sekstik nuksan hoda, ya, seru aja orang malah disebutnya. Jawa jawa mungkin ada result laku, jawa jawa ini palak berita, positif ani negatif, dua ni gusti kau berita. Atau nanti perisara kalau palak berita. Saya tuh misi boleh malah malah purga engineer jalan mundur, kata doktor jalan mundur. Ti upload ya, ani ya kata palak asal sudah berdua tuh saya tumbuh jauh kata malah purga hoga, pun tuh misi kolo pun jadi siklon ya. Jalan tuh tuh malah mana kasih tuh misi kolo nih mon. Kalau tuh tuh malah direct kasih malah itu mon tuh saya tuh misi kolo pun malah purana siklon ya. Ani ini jangan pertikiri apa yang kita jangan beri dibun giri lias. Jangan boleh kayak kita ni wajib setiap dalat, kayak kita ni payah dalat, kayak kita ni कावन नरास करना उसका खूब मोटे प्रमाण में दे तो नशीब चांगला है सरपंच चांगले शिक्षण समिति जा अध्यक्ष मेंबर सभी चांगले तुम्हारा सभी नहीं सरकार एक बोला मुझे इच्छा है कि सभी कावन मतलब समिति ने सुधार कर पूरा कर गया हो अन्य मनु यह स्वच्छ शाला सुंदर शाला मुझे आपन शिक्षण समिति जा अध्यक्ष ने सुधार सामग्री कर लेते सरपंच जाना सुधार तेजा मुझे शामिल होने के लिए मैं तो बड़े ठिकाने आपको अर्थ की चांगलो है लगने की बड़े जनाला स्वार्थ की हिचा कावत की जाहिल नहीं पड़े सी बरोबर पण त्या काळामध्ये नाही झाल्यामुळे त्या गावात किती मुलांचं नुकसान होणार आहे याचा विचार करण्याची वृत्ती फार कमी झालेली आहे कुठेतरी आपण आपले विचारांना ब्लॉक करून टाकलेला आहे आणि त्यामुळे बऱ्याच गावांमध्ये अडचणी तर त्या सुद्धा येऊ नये म्हणून मी त्या कोरोनाच्या काळामध्ये नाही पुढच्या काळामध्ये सुद्धा गावकऱ्यांना आणि संघटना ओळख केलेला आहे कामासाठी तर तुम्ही पुढाकार घ्या तुमच्या माध्यमातून चांगलं काम जर झालं तर तुम्हाला शेवटी तुमच्या रिटायरमेंट नंतर तुम्हाला एक आनंदाचा क्षण मी माझ्या पदाला न्याय दिलेला आहे मी माझं जे माझ्यावर एक नशिबानं म्हणा निसर्गानं म्हणा जी काही माझ्यावर जबाबदारी दिली होती ती पार पाडण्यासाठी मी कुठेही कंजूसपणा केला नाही हा एक संदेश आपल्या मनामध्ये जेव्हा कायम राहील ती तुमची फार मोठी उपलब्धी राहील म्हणून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपल्या रुटीन कामाच्या व्यतिरिक्त आपल्याला असं इतर काय करता आलं तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही प्रयत्न करा इथं हा छोटेखानी कार्यक्रम एवढा लवाजमा घेऊन येण्यामागची हीच भूमिका आहे की हा कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्याचा आहे इथं 5 म्हणजे लोक जरी आले असले तरी हा पूर्ण जिल्ह्यावर कार्यक्रम जाणार आहे आणि आम्ही सर्व इथं या ठिकाणी आलो म्हणजे यांच्याकडून मला संदेश द्यायचा आहे की जे कोणी चांगलं करेल त्याच्या पाठीवर हात पकडण्यासाठी मी कुठेही जायला तयार आहे मला जास्तीत जास्त ठिकाणी येण्याची संधी माझ्याकडे येत नाही माझ्याकडे 18 डिपार्टमेंट सांभाळायचे आणि किती वर्कलोड आहे ते बाकी कोणाला माहित नाही पण रॅपोर्ट साहेबाला माहित आहे त्याच्यातून सुद्धा तिथं एखाद्या ग्रामसेवकाने चांगलं काम केलं असेल एखाद्या शिक्षकाने केलं असेल एखाद्या इंजिनियरने केलं असेल कुठल्या संवर्गातला आहे कुठल्या परिसरातला आहे कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे कुठल्या पंथाचा आहे याच्याशी मला काही देणं घेणं नाही काम हे माझ्यासाठी सर्व दैवत आहे आणि काम करणारा हाच आदरापूर होत असतो कामाशिवाय कधीही जगामध्ये कोणी आदरापूर झालेलं नाहीये त्यामुळे कामाला तुम्ही प्राधान्य द्या आणि चांगलं चांगलं काम करा असं मी या निमित्तानं सर्वांना आवाहन करतो परत एकदा माझ्या आमच्या सगळ्या टीमच्या वतीनं संपूर्ण जिल्हा परिषदेच्या वतीनं शेतकऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांना पुन्हा आणखी चांगल्या कल्पना त्यांना सुचाव्यात चांगले चांगले आयडिया त्यांना यावे आणि त्यांनी आपल्याकडे सुचलेले आयडिया आपल्या पुरत्या मर्यादित न ठेवता तो आम्ही ग्रुप पण तयार केलेला आहे की माझी इच्छा असे की त्या ग्रुपच्या माध्यमातून काही नवीन आलं तर आपण तो स्प्रेड करू आणि एकाचं दोघाला दोघाचं चौघाला चौघाचं 8 जणाला 8 जणाला 16 जणाला ते माहीत होऊन जाईल आणि 100 लोकांपर्यंत माहीत झाल्यावर एकाने जरी ते अडॉप्ट केलं तरी पुरेसं आहे काही 100 ते 100 जण अडॉप्ट करतील असं मला वाटत नाही कारण आपण इतकं पोचतील की नेहमी सांगतो मी माझं सुद्धा गणित आहे मी असं गणित धरत असतो की 100 लोकांपुढे मी जर काही बोलत असेल
शंभर पैकी ते सातच मनाला ऐकत असतात, सात पैकी तीसच लोक ते मनात घेऊन जात असतात, तीस पैकी पंधरा लोक ते अंमलात आणत असतात. हे माझं गणित ठरलेलं आहे. मी हे कधी अपेक्षा करत नाही की शंभर लोकांनी ऐकल्यावर शंभर ते शंभर लोक वागतील आणि त्याची अंमलबजावणी करतील. पण त्या शंभर पैकी पंधरा जणांनी जरी अंमलबजावणी केली तर खूप मोठी क्रांती परिसरामध्ये होऊ शकते. आणि त्या दृष्टिकोनातून शेख सरांनी आणि त्यांच्या सोबत असणारे इतरांनी सुद्धा त्यांचे कन्सेप्ट स्प्रेड करावे, या दृष्टिकोनातून प्रयत्न करावा असं आवाहन करतो. प्रत्येकदा आपलं, आपल्या कुटुंबियाचं, आपल्या शाळेचं, आपल्या गावाच्या समितीचं, ज्याने ज्याने आपल्याला मदत केलेली आहे त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.